नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड एग्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कांदा पिकासाठी आपण बेसल डोस काय टाकला पाहिजे किंवा एकंदरीत एक संपूर्ण खत व्यवस्थापन कमी खर्चामध्ये कसं केलं पाहिजे याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत कांदा जो आहे आता सध्या नाशिक लागलेला आहे काढणीला आहे काहींचा काढायला चालू झाला आहे इथून पुढचा जो लागणार आहे तर याच्यामध्ये आता गावरान कांद्याचं बियाणं पडलं आहे किंवा काहींचं पडणार पण आहे या आठ दहा दिवसामध्ये मग अशा परिस्थितीतच कांदा खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा काय काय केलं पाहिजे याच्यामध्ये आपल्याकडं काय काय ऑप्शन आपण देऊ शकतो कांद्यासाठी याचीच माहिती आपण घेणार आहोत त्यासोबत शेड्यूल पण जर वेळेवर गेलं तर त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला आपल्या पिकासाठी होतो मग याच्यामध्ये आणखी काय काळजी घेतली पाहिजे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गुढीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्हाला मागे कांदा दिसतोय जो अतिशय फ्रेश असं आहे याला फक्त एकच फवारणी आपण केली आणि एकच फक्त डोस त्याच्यामध्ये आपण दिला आहे ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा त्यासोबत आपण वापरलं आहे ऑर्गॅनिक ॲसिड आणि एन पी के बॅक्टेरिया एन पी के बॅक्टेरिया का था? तर हे जे क्षेत्र आहे हे खताचं जास्तीत जास्त क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मळी पण टाकलेली आहे शेणखत पण टाकलेलं आहे त्यामुळं याला जास्त रासायनिक खत देण्याची गरज पडत नाही आणि त्यासाठी आपण सुरुवातीलाच वापरला त्याच्यामध्ये एन पी के कन्सर्शिया म्हणजेच एन पी के बॅक्टेरिया तर यामुळे वाढसुद्धा चांगली दिसते पातीलाही कांदा चांगला लागला आहे त्यासोबत सीटही पूर्ण झाला आहे आणि ट्रायकोडरमध्ये आपल्याला प्लॉटमध्ये कुठंही सड जाणवत नाही पण आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये आपल्याला खतव्यवस्था पण काय करायला पाहिजे किंवा कधी करायला पाहिजे तर प्रत्येक जमिनीची कंडिशन ही वेगळी असते म्हणजे आता ही मुरमाड जमीन आहे इथं चांगलं जर टेम्परेचर असलं तर अगदी आठ दिवसामध्ये पाणी लागतं आणि आमच्याकडं अशी पण जमीन आहे की जिला एकदा पाणी दिलं तर साधारणतः पंधरा दिवस पाणी देण्याची गरज पडत नाही म्हणजे प्रत्येक क्षेत्राची कंडिशन ही वेगळी आहे तर आता खत देताना एकतर आपण शक्यतो आंबवणीला देतो कारण ज्यांचं पाट पाणी आहे किंवा फ्लोचं पाणी आहे ते आंबवणीला पाणी देतात आणि खत पण देतात तर आंबवणीला जे आपण खत देतो आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत बरेच शेतकरी फक्त दाणेदार दिलं की संपलं काही शेतकरी काय करतात की दाणेदार सल्फर हे करत आहेत परंतु जे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा जे शेतकरी विचार करतात ते फक्त या दोन गोष्टीवर किंवा हो। फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहत नाही मग त्याच्यासाठी मायक्रोन्युट्रिएंट दाणेदार आणि सल्फर या तिन्हींची योग्य मात्रा करून ते आपल्या पिकामध्ये सोडतात किंवा मग यांना आणखी जोड काहीतरी ऑर्गॅनिक फर्टिलायझर ज्याच्यामध्ये पी एस बी असेल मायक्रोरायझा असेल ट्रायकोडर्मा असेल सोडोमॉनस असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक प्रॉपर डोस तयार करतात आणि तो देतात तो डोस त्यांना जास्त प्रमाणात लागू होतो कारण सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि ते त्यांच्या प्रतीनं काम सुरू करायला चालू करतात ता तर आता खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर लक्षात घ्या ज्यांना मिक्स मायक्रोन्यूट्रिशन्ट द्यायचं आहे तर त्यांनी जे सल्फेट फॉर्मचे जे खतं येतात म्हणजे मायक्रोन्युट्रिशनमध्ये किंवा जी किट येते आपल्याला ऑनियन कीट, कीट असेल किंवा वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये मिळते तर ती जी किट आहे ती शक्यतो डी ए पीसोबत देणं टाळावं थोडंसं कारण याच्यामध्ये काय होतं की जे सल्फेट फॉर्मची खतं आहेत तर हे आपण डी सोबत मिक्स केल्यानंतर त्यांचं पाणी व्हायला लवकर सुरू होतं तुम्ही जर इमिजिएटली म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाच्या आतमध्ये जर टाकणार असाल तरच तुम्ही ते टाका अदरवाईज तुम्ही टाकू नका त्याच्याऐवजी तुम्ही दहा सीसं वीस घेऊ वी वी शकता चौदा पस्तीस चौदा घेऊ शकता द वीस वीस झिरो तेरा प्लस पॉटॅश घेऊ शकता म्हणजे ही जर खतं घेतली तर तुम्हाला जास्त अडचण येणार नाही वीस वीस झिरो तेरा जर घेतलं आता समजा तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही वीस वीस झिरो तेरा पॉटॅश मिक्स मायक्रो न्यूट्रिंट सल्फर मिक्स मायक्रोन्युट्रन घेतल्यानंतर सल्फरची गरज पडत नाही कारण ऑलरेडी सल्फेट फॉर्मची खतं त्याच्यामध्ये येतात परंतु तरीसुद्धा तुम्हाला असं वाटलं की पुढच्या वेळेस आपल्याला सल्फर कमी पडणार आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये चुनखड जास्त आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सल्फर जास्त द्यायचं आहे तर सल्फेटची जी कीट येते ती टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत सल्फरसुद्धा परत घेऊ शकता आणि जो सल्फर येणार आहे जो बेंटनट सल्फर असेल तर त्याला लागू व्हायला भरपूर कालावधी जाणार आहे किंवा तो भरपूर कालावधीपर्यंत लागू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तोसुद्धा सल्फर त्याच्यामध्ये घेऊ शकता आता हा झाला एक प्रायमरी डोस ज्याच्यामध्ये तुम्ही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सल्फर आणि मायक्रोन्युट्रिएंट ह्या सगळ्यांचाच विचार तुम्ही इथं केला आहे आता एक परिपूर्ण हा डोस आपल्या पिकासाठी झाला पण त्याच्यानंतर परत साधारणतः पंचेचाळीस दिवसानंतरसुद्धा आपल्याला परत डोस देण्याची गरज पडते कारण आपण आता जो डोस डोस देणार आहोत तो साधारणतः पंचेचाळीस दिवसापर्यंत लागू होतो मग तिथून पुढं परत काय मग दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये परत, परत वेगळीच खतं द्यायचीत का तर लक्षात घ्या दुसऱ्या खत व्यवस्थापनाच्या वेळेस जर वातावरण पूर्ण साफ असेल जमीन हलकी असेल किंवा मध्यम असेल खूप भारी नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नत्राचं थोडंसं प्रमाण वाढवू शकता म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला सल्फर पण गेला पाहिजे थोडंसं नायट्रोजन पण आपल्या कांद्याला मिळाला पाहिजे तर तुम्ही अमोनियम सल्फेट त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि प्लस पोटॅश एखादी गोणी देऊ शकता पण पोटॅश जर तुम्हाला द्यायचं असेल तर साधारणतः चाळीस दिवसाच्या आसपास जे तुमचं पाणी असेल त्या पाण्याच्या वेळेस जर पोटॅश दिला तर तो साधारणतः आपल्या कांद्यासाठी ऐंशी ते पंच्याण्णव दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे लागू होतो आणि या पिरियडमध्ये कांद्याची साईज चांगली होती त्यानंतर बाकीचे जे कंडिशन आहेत की जिथं आपण पोटॅश फॉरनेमधून वापरतो पातीचं पाणी उतरण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा चालू राहतात पण एक प्रॉपर जर नियोजन केलं तर अगदीच झालं तर आंबवणीला पहिला डोस आणि दुसरा डोस जो आहे साधारणतः तीस दिवसानंतर पस्तीस दिवसानंतर जरी घेतला तरी चालतो आता पहिला जो डोस आहे पहिल्या डोसमध्ये जो खर्च आहे साधारणतः दोन ते दोन ते अडीच हजार रुपयेपर्यंत एक किट जाते हा आपला पहिला खर्च येतो जर त्याच्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा प्लस पोटॅश वापरलं तर पोटॅश मते साधारणतः सोळाशे ते साडे सोळाशे सतराशे अठराशेच्या आसपास आपल्याला पी जातो आणि जी वीस झिरो तेरा आहे चौदाशे पन्नास साधारणतः किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः सवतीन आणि हे अडीच हजार रुपये जरी पकडलं तरी साधारणतः सव पाच साडेपाच हजार रुपये हा डोस जातो याच्यामध्ये ॲडिशनल आणखी आपण जर मिक्स मायक्रोनिट्रिन घेतलं तर सातशे आठशे रुपये ते एक्स्ट्रा जातात आणि परत याच्यामध्ये आणखी दुसरं जर काही ॲड केलं जसं की के सर बेंटोनाईट सल्फर असेल तर बेंटोनाईट सल्फर साधारणतः दहा किलोची बाग पाचशे रुपयापर्यंतच ते आपल्याला मिळून जाते त्यानंतर दुसरा डोस जो आहे याच्यामध्ये परत पोटॅशचा आला तुम्ही सुरुवातीला पोटॅश नाही घेतलं तरी जमतो मग फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर पोटॅश असलेलं खत आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे मग या ठिकाणी चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस पंधरा 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 एकोणीस 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 अशा जे ग्रेड आहेत तुम्हाला यासुद्धा वापरता येतात फक्त लक्षात ठेवा जर पावसाचं वातावरण असेल किंवा पाऊस जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला युरिया देणं टाळायचं आहे कारण युरियामध्ये आहे सेहेचाळीस पर्सेंट नायट्रोजन आणि तेवढं आपल्याला कांदा पिकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि खास करून ज्या कालावधीमध्ये पावसाचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एवढा युरिया आपल्याला द्यायची गरज पडत नाही आणि तेवढा युरिया लागत पण नाही जर अतिरिक्त युरियाचं प्रमाण जर वाढलं तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच समस्या जाणवू शकतात जसं की फक्त हिरवेपणा दिसतोय अचानक बुरशीचं प्रमाण वाढतं आहे पीळ रोग येतो आहे म्हणजे ह्या समस्या तुम्हाला नत्राचं प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा जाणवू शकतात आणि नत्राचं प्रमाण जेवढं जास्त तेवढा कांदा तुम्हाला फक्त हिरवा दिसेल आणि जेवढा हिरवा दिसायला लागेल तेवढाच किडींचा अटॅक बुरशीचा अटॅक हा जास्त प्रमाणात वाढेल म्हणून शक्यतो बेसल डोस करताना अगदी सिंपल सिंपल ठेवा खूप जास्त डोस देण्याची गरज नाही आहे जर तुमच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे पहिलं दिलेलं आहे तर तुम्ही अगदीच दोन गोण्याचासुद्धा डोस करू शकता परंतु लक्षात घ्या जर जमिनीमध्ये चुनखड असेल तर सल्फेट फॉर्मची खतं नक्की वापरा आणि सल्फरसुद्धा नक्की वापरा सल्फरचे आणखी दुय्यम भरपूर सारे कारण आहेत की सल्फर का वापरावं तर त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर दिलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता की सल्फरचं आणि पोटॅशचं महत्त्व कांद्यामध्ये काय आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी काही समस्या तुम्हाला कांदा पिकामध्ये येत असेल किंवा तुम्हाला काही मदत पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला कमेंटला उत्तर मिळत नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा खूप ठिकाणी आहे तुम्ही मला व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज करून ठेवू शकता सगळ्यांना रिप्लाय जसा वेळ मिळतो तसा मी सगळ्यांना रिप्लाय करतच असतो त्यामुळे तुम्हालासुद्धा रिप्लाय मिळून जाईल धन्यवाद